Here the construct triangle ABC such that BC is equal to 6 cm, triangle ABC, angle ABC is equal to 100 degree and the AC minus AB is equal to 2.5. बघा आता इथे जर असं हे हा वेगळ्या प्रकारचा आहे. मगासपासून जो आपण आपण जे ट्रँगल्स काढत होतो ड्रॉ करत होतो त्याच्यामध्ये आपण बघायला गेलो तर बघा खरं तर तिथे आपल्याला कसे होते हा असं ट्रँगल होता तर त्याच्यामध्ये समजा हे एक्स वाय झेड तर आपल्याला हा एक्स वाय हा जो होता तो एक्स झेड म्हणजे हा ही आपण लेफ्ट हँड साईड म्हटली आणि ही राईट हँड साईड ओके ही लेफ्ट हँड अँड राईट हँड तर तिथं आपल्याला काय दिसत होतं लेफ्ट साईड ही काय होती नेहमी राईट साईडपेक्षा मोठी ग्रेटर दिसत होती. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येणार आहे बघा राईट हँड साईड जी आहे ती काय दिसणार आहे लेफ्ट हँड साईडपेक्षा मोठी आहे. मग ह्यावेळेस आपल्याला इथे काय आहे इथे आपण ती लेफ्ट हँड साईड मोठी होती त्याच्यामुळे आपल्याला ह्याच रेवर वरती एक्सटेंड करू आपल्याला इथेच कुठेतरी एक एक्स्ट्रा पॉईंट आपण घेत होतो आणि ह्याच्यावर मग आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर हा येत होता. पण आता इथे काय आहे आपले जे हा ट्रँगल आहे त्याच्यातली ही राईट साईड आहे ती लार्जर आहे लेफ्ट साईडपेक्षा. मग इथे आपण काय करणार आहोत हीच लाईन हा रेट जो आहे तो वरती एक्सटेंड करण्याच्याऐवजी काय आहे खाली खालच्या बाजूने नेणार आहोत. आणि मग कारण काय आहे इकडची मोठी आहे इकडे म्हणजे ही इकडची काय आहे लहान आहे म्हणून काय आहे ती आपण वरती तर ड्रॉ करून काय उपयोग नाही ती कमी आहे म्हणजेच काय आहे ती लहान आहे म्हणून आपण मागच्या बाजूला तिथे थोडीशी कन्स्ट्रक्शनसाठी मागे ती लेंथ घेणार आहोत. आणि मग तिथे जो पॉईंट मिळेल तो पॉईंटवरनं आपण काय अशी लाईन ड्रॉ केली की ह्याच्यावर आपल्याला काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर टाकायचा आहे आणि मग इथे आपल्याला जो पॉईंट मिळेल दॅट इज नथिंग बट अवर पॉईंट ओके. अशा प्रकारे हे बघा आपल्याला आता एक्झॅक्टली तुम्हाला रफ फिगर दाखवते कशी काढायची आहे ते लेट अस सी हियर सी फर्स्ट ऑफ ऑल ड्रॉ द दिस लेंथ दॅट इज अ बेस बी सी 6 cm त्यानंतर आपण काय आहे त्याच्यावर अँगल काढून घेणार आहोत 100 degree हा 90 असा असतो बरोबर आहे 100 हा थोडासा इकडच्या बाजूला म्हणजे रफ फिगर पण अंदाजेच असतं पण तरी पण थोडीशी ती वाटायला सुद्धा पाहिजे त्या मेजरमेंटप्रमाणे ओके. आणि मग ही आपण काय करणार हा रे जो काढणार तो आपण मागच्या बाजूला इकडे एक्सटेंड करणार आहोत इकडे एक्सटेंड करून इथे कुठेतरी त्याचा एक पॉईंट मिळेल ओके. आणि त्याच्यावर आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं ओके. दिस इज अ परपेंडिक्युलर अँड दिस इज अवर दिस इज द एक्स्ट्रा पॉईंट डी आपण म्हणणार आणि इथे आपला ए असणार आहे आणि मग आपल्याला हा ए बी सी अशा प्रकारे मिळेल ओके. आता आपण एक एक स्टेप करूया हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर इथे काढायचा आहे. मग आता आपण बघूयात मेन फिगरला इथे आपण पाहिजे तर लिहूयात इथे काय लिहिणार आपण ए सी मायनस ए बी इज इक्वल टू 2.5 cm ओके. दिस इज द गिव्हन. आता आपल्याला टेक पॉईंट डी ओके टेक पॉइंट डी ऑन रे काय लिहिणार ए बी सच दॅट किंवा इथे म्हणायचं ऑन अपोजिट ऑफ द रे अपोजिट साईड काय म्हणणार इथे आपण ऑन अपोजिट साईड इथे आपण ब्रॅकेटमध्ये टाकून दिलं किंवा आधीच लिहिलं तरी चालेल ऑन अपोजिट साईड ऑफ द रे ए बी असं सुद्धा लिहू शकताय सच दॅट आपण काय लिहिणार आहोत बी डी इज इक्वल टू 2.5 हा बी डी आपण आधी ड्रॉ करून घेणार. आता बघा आपण मेन कन्स्ट्रक्शन स्टार्ट करूया सी एर आपल्याला आधी घ्यायची आहे लेंथ कोणती घ्यायची आहे बी सी आपल्याला काढायची आहे 6 cm 6 cm घ्या ह्याच्यामध्ये मोठा वगैरे आला म्हणून आला तर म्हणून मी आधीच खाली थोडंसं घेते 6 cm बी सी आपण ड्रॉ करून घेऊ नाही आपल्याला इथं ड्रॉ करून चालणार ओके. ड्रॉ द सेगमेंट बी सी ऑफ 6 cm सिक्स सेंटीमीटरची आपली ही
बी सी झालेली आहे. ओके, बी सी ड्रॉ झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, कम प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे बी वर आणि आपला एंगल काढायचा आहे 100 डिग्रीचा. ओके, 100 डिग्री, इथं हा 90 इथं होतो, इकडून 90 आणि ह्याच्या पुढचा हा जो आहे तो 100 असणार आहे. ओके, दिस इज द 100 डिग्री, ड्रॉईंग दॅट. आधी आपण एवढाच ठेवत रे आणि तो मागच्या बॅक साईडला आपल्याला एक्सटेंड, बघा, ऑन द अपोजिट साईड ऑफ द ए बी, ए बीच्या बॅक साईडला आपल्याला एक्सटेंड करायचं आहे. आणि किती घ्यायचं आहे आपल्याला, आता डी हा पॉईंट 2.5 वर यायचा, मग 2.5 वर घ्या आपलं कंपासमध्ये अंतर घ्या, 2.5, ॲक्युरेट 2.5. बीच्या बॅक साईडला आपल्याला काय करायचं आहे, आर्क ड्रॉ करून घ्यायचा. बघा, इथे आपण ठेवला आणि अशा प्रकारे आर्क ड्रॉ केलेला आहे. हा आर्क ड्रॉ केल्यावर हा जो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे, दॅट इज नथिंग बट द पॉईंट डी. ओके, अजून आपल्याला ए मिळालेला नाही आहे ए बी सीमधला. ओके, ए बी सीमधला ए जेव्हा मिळेल तेव्हा आपला ट्रायंगल कम्प्लीट होणार आहे. आता हे डी आणि सी हे काय केले, आपण जॉईन करून घेतले. डी आणि सी आपण जॉईन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डी सीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. आता डी सीमध्ये कंपास घ्यायचं आहे, डी सी जेवढं अंतर आहे त्याच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. एकदा डी वर तुम्ही ठेवणार आहात, बघा, डी वर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे ड्रॉ करायचं आर्क. तसंच एकदा सी वर करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा आर्क ड्रॉ करायचा. ओके, आता हे आर्क ड्रॉ झाल्यानंतर यांचा जो आर्कचा पॉईंट आहे तो आपण जॉईन करून घेऊ आणि तो आपल्याला एक्सटेंड करायचा. बघा, हा पण माझा ही थोडासा वर जातोय, जाणार आहे, जसं जोपर्यंत ते इंटरसेक्ट करत नाही आहे तोपर्यंत आपल्याला काय आहे ते एक्सटेंड करायचे आहे. ओके, अशा प्रकारे इथे मला पॉईंट मिळालेला आहे, दिस इज नथिंग बट द पॉईंट ए, अँड लेट अस जॉईन दॅट पॉईंट टू द सी. ओके, तुमचं आता हे माझं इरेज करता येत नाही आहे, स्केच पेनचं आहे म्हणून, तर तुम्ही जर तुमचं अक्षर लिहिलेल्या भागामध्ये जात असेल तर ते इरेज करा, खाली घ्या थोडासा अजून आपला साईड वगैरे आणि मग तिथे काय आहे ड्रॉ करायचं आहे. ओके, आपल्याला इथे दिलेला जो आहे बाकीचा भाग तो लिहून घ्यायचा आहे. आपण इथे काय कोणाला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आहे, बी सीला, म्हणून डी सीवर हे परपेंडिक्युलरचे साईन ड्रॉ करायचं आहे आणि आपल्याला मिळालेलं आहे ए ए पॉईंट. ओके, आता आपण पडताळा घेऊया, चेक करूया. बघा, आता इकडचं आपल्याला येतो आहे ए बी मोजायचा, डी नाही, आपला ए बी सी हा ट्रायंगल आहे, तर आपल्याला येणार कसं, ए सी मायनस ए बी. आता ए बी आपला येतो आहे 10 आणि ए सी आपला आलेला आहे 12.5. ओके, म्हणजेच आपलं काय आलेलं आहे बघा, 12.5 हा ए सी, मग आपण आधी लार्जर नंबर आधी लिहिला 12.5 आणि हा काय आहे 10, दॅट इज 12.5 मायनस 10 काय येणार आहे 2.5, अँड दिस इज नथिंग बट अवर ए सी मायनस ए बी, म्हणजेच ए सी काय लार्जर आहे ए बीपेक्षा. ओके, दॅरफॉर वी कॅन राईट हिअर ॲज अ ए सी मायनस ए बी इज इक्वल टू 2.5. ओके, हे आपल्याला टॅली झालं आणि आपलं हे कन्स्ट्रक्शन कम्प्लीट झालं. आता सेकंड टाईपचं कन्स्ट्रक्शन आपण बघितलं आहे, दोन तीन आता जे सॉल्व आहेत ते पण एक्झाम्पल तुम्ही काय सारखे सारखे करून बघा, सॉल्व करून बघा. त्याच्यातले दोन्ही टाईपचं, एक लेफ्ट हँड साईड इज ग्रेटर दॅन राईट हँड साईडचं आहे आणि एक राईट हँड साईड इज ग्रेटर दॅन लेफ्ट हँड. बघा, राईट हँड साईड ही मोठी असेल तर आपल्याला खालच्या बाजूला एक्सटेंड करून एक पॉईंट घ्यायचा आहे, लेफ्ट हँड साईड मोठी असेल तर वरच्याच बाजूला तो पॉईंटमध्येच येणार आहे. ओके, आता आपल्याला कन्स्ट्रक्शन टाईप 3 बघायचं आहे.